अश्विनीचा चारही चरण मेष राशीत येतात. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने जर विचार केला तर मेष राशी म्हणजे कमिशन, सौंदर्य प्रसाधनाची विक्री, दागिन्यांचे संबंधित कार्य, ट्रॅव्हल एजन्सी, बांधकाम व्यवसाय, तंत्रज्ञान, समुपदेशक, सैन्य किंवा मिलिटरी त्यांची अत्यंत आघाडी असते. अशा विविध क्षेत्रात व्यापार, व्यवसाय आणि नोकरी करून हे लोक आपलं आयुष्याला अर्थ प्राप्त करून देतात. प्रत्येक चरणानुसार त्यावर जन्मलेल्या जातकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात आणि ती आता आपण पाहणार आहोत. म्हणजे आपण प्रत्येक चरणाचा स्वतंत्र अभ्यास करणार आहोत. प्रथम चरण, आता या चरणावर इथे दिलेलं आहे. प्रथम चरण स्वामित्व आहे मंगळ या ग्रहाचं. मेष राशीवर मंगळाचं स्वामित्व आहे, अश्विनी नक्षत्रावर केतूचं स्वामित्व आहे, म्हणून या चरणावर मंगळ आणि केतू या दोन्ही ग्रहांचा प्रभाव पडतो. मेष राशीमध्ये 0° ते 20° कलापर्यंत अश्विनी नक्षत्राचं प्रथम चरण असतं, त्याचा स्वामी मंगळ असतो. धाडसी, प्रेरक, शारीरिक क्रिया यांचं ते द्योतक असतात. शरीरयष्टीच्या दृष्टीने विचार केला असता मध्यम बांधा, लहान नाक, लहान हात, कर्कक आवाज, संकुचित डोळे ही वैशिष्ट्य या जातकांमध्ये आढळून येतात. गुण दोषांचा विचार केला तर लीडर, साहसी, शारीरिक दृष्ट्या सक्रिय, आक्रमक देहबोली, परिणामांची चिंता न करता कार्य करण्याची सवय अशा जातकांना असते. सोबतच खर्च अतिशय कमी करणार, वासनायुक्त, काहीसे भाऊक आणि अफवांकडे आकर्षित होणारे ते असतात. ही सगळी वैशिष्ट्य अश्विनी नक्षत्रातल्या फक्त पहिल्या चरणाची आहे. मग आपण जेव्हा द्वितीय चरणाचा विचार करतो, अश्विनी नक्षत्राच्या द्वितीय चरणावर मंगळ, केतू आणि शुक्राचा प्रभाव असतो. मेष राशीमध्ये 3° 20' ते 6° 40' पर्यंत हे चरण असतं. इथे लिहिलेलं आहे की मेष समाप्ती 3° 20' ओके. त्याच्यानंतर पहिलं चरण समाप्ती 3° 20', दुसरं चरण समाप्ती 6° 40'. पंचांगात जिथे जिथे जे जे अंक लिहिलेले असतात ते समाप्तीचे असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची, म्हणजे आपल्याला अभ्यासाला सोपं पडतं. आणि याचा स्वामी आहे शुक्र. इथे लिहिलेलं शुक्र संशोधन आणि संकल्पना मूर्त रूप देण्याचं हे द्योतक आहे. पहिल्या चरणात हे कार्यच नव्हतं त्याचं, आणि आपण संपूर्ण मेष राशीला एकच करून मोकळं झालेलो आहोत. तर संशोधन आणि संकल्पना करणं हे अश्विनी नक्षत्रातल्या दुसऱ्या चरणातल्या जातकाचं कार्य. शरीरयष्टीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता जातक सावळ्या रंगाचा मोठा बांधा, पहिल्या चरणाचं लहान बांधा, लांब नाक, छोटं कपाळ आणि मोठे डोळे मधुर वाणीचे हे असतात. गुण दोषांचा विचार जर केला तर संशोधक किंवा अश्विनी देवतेच्या समान सद्भावना, भौतिकतेचा विचार करणारे हे जातक असतात. सोबत असते धार्मिक, सदैव प्रसन्न राहणारे आणि धनवान असतात. तिसरं चरण मंगळ, केतू आणि बुधाचा प्रभाव येतो. आता इथे बुधाचा प्रभाव का वाढला? मंगळ राशी स्वामी, केतू नक्षत्र स्वामी आणि बुध हा चरण स्वामी. कारण पहा, इथे तिसऱ्या चरणाखाली लिहिलेलं आहे चरण स्वामी बुध. मग इथे बुधाचा एक प्रभाव येईल. मग बुधाचा प्रभाव आल्याने काय येईल? सर्वप्रथम विरोध बुद्धी, दुसरं भ्रमण, तिसरं उत्साह किंवा जास्त उत्साह, ते प्रतीक होतात. शरीरयष्टी सुद्धा इथे बदलते. काळेभोर केस, सुंदर डोळे आणि नाक, गौर वर्ण
कारण बुधाचा प्रभाव आला, बुधाचा प्रभाव स्किनवर असतोच, बोलण्यात एकदम पटाईत हे जातच असतात. तीन चरणांमध्ये तीन मोठे बदल आपल्याला दिसले. गुण दोषांच्या बाबतीत विचार केला तर निखळ विनोद बुद्धी, आदान प्रदान करण्याची कला, प्रखर बुद्धिमान असे हे जातक असतात. सोबतच विद्वान, ज्ञानी, खाण्याची आवड असलेले, भौतिकतेवर प्रेम करणारे, काहीसे अशांत, कारण बुध हा कधीही शांत बसू शकत नाही, त्याची ती नैसर्गिक वृत्ती आहे, तर्कानुसार कार्य करणारे आणि धाडशी असे हे असतात. आता चतुर्थ चरण, या चरणावर मंगळ, केतू आणि चंद्राचा प्रभाव येतो. कारण मेष राशीमध्ये 10 अंशापासून 13 अंश 20 कलेपर्यंत हे चरण येतं आणि याचा स्वामी आहे चंद्र. मग चंद्र म्हणजे काय याचा आपल्याला इथे विचार करावा लागेल. नवचेतना, भावनिकता, इमोशन हे त्याचं बेसिक गुण आहे. सहानुभूतीचं प्रतीक आहे. शरीरसृष्टीच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्याकुळ डोळे, धाडशी, फसवे, सतत भ्रमण करणारे, चंद्र म्हणजे भ्रमण, काहीसे अशक्त असतात. आता मंगळ असला तर सशक्त, शुक्र असेल तेव्हा सौंदर्य, बुध असेल तेव्हा स्किन सुंदर, आणि चंद्र असेल तर अशक्त. बदलले चार चरणांमध्ये सगळे नियम. हे जातक अभिनेता किंवा नृत्यात निपुण असतात. गुण दोषांचा विचार केला तर ते सामूहिक चेतनाला महत्व देणारे, त्याशिवाय विविध गोष्टींची माहिती ठेवणारे, इमोशनल असतात. परमेश्वरावर यांची श्रद्धा असते. धार्मिक गोष्टींचे पालन करणारे असतात. गुरूंचा आदर करतात. स्त्रियांचा सहवास आवडणारे मात्र चारित्र्यवान असतात. हे झालं अश्विनी नक्षत्र. अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिष शास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. त्यांचा लाभ घ्यावा. आता मला सांगा, आपण संपूर्ण मेष राशीला एका ढाच्यात बसवून देतो, बरोबर करतो का? तरी सुद्धा उत्तर बरोबर येतात. आणि जर आपण स्वतंत्र चरणानुसार विभागणी केली तर आपण किती परफेक्ट उत्तराकडे जाऊ, बरोबर? व्हेरी गुड. तर आता आपण भरणी नक्षत्र. भरणी नक्षत्र 13 अंश 20 कलेपर्यंत अश्विनी नक्षत्र असतं. 0 ते 13 अंश 20 नक्षत्र, त्याच्यानंतर भरणी नक्षत्र येतं. हे अग्नि तत्वाचं नक्षत्र असून त्याचा स्वामी शुक्र आहे. मध्यनाडी गजयोनी लिहिलेलं आहे. पंचांगात सगळंच लिहिलेलं असतं. नक्षत्र देवता यम असून नक्षत्र वृक्ष आवळ्याचे आहे. नक्षत्र देवता यम, नक्षत्र वृक्ष आवळ्या. ओके. भरणी नक्षत्राचे देखील 4 चरण मेषेत येतात. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या नक्षत्रावर जन्मलेले जातक हिंसाप्रिय असतात. कृतिका नक्षत्राच्या शेजारी हे राहतात. थोडेसे हिंसाप्रिय असतात, त्यामुळे मांस विक्रेता, जल्लाद, प्रसूती रोग तज्ञ, देहाचा व्यापार करणारे, नर्सिंगचा काम करणारे, कस्टम ऑफिसर, त्याशिवाय रक्त परीक्षक, अग्निशमन विभाग, शस्त्रांचा विभाग, न्यायालय, फोटोग्राफी, विष संबंधित सामग्री आदी क्षेत्रांमध्ये हे जातक उद्योग व्यापार नोकरी करून जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात. आणि मग चरणाच्या दृष्टीने या सगळ्या व्यवसायांचं डिवायडेशन होतं. मग ते डिवायडेशन आता आपण समजून घेऊ. प्रथम चरण,
या चरणाचा स्वामी रवी असून मंगळ शुक्र आणि रवीचा प्रभाव त्याच्यावर पडतो. कारण मंगळ हा राशी स्वामी, शुक्र हा नक्षत्र स्वामी आणि रवी हा चरण स्वामी. मुख्यमंत्र्याचाही प्रभाव पडतो, प्रधानमंत्र्याचाही पडतो आणि जिल्हाध्यक्षाचाही पडतो. तसे हे तिघ. मग मेष राशीमध्ये 13° 20' ते 60° 40' हे चरण असत. सृजनाचा पुरस्कार, स्वकेंद्रित संकल्प, दृढ निश्चय हे यांचे मुख्य गुणधर्म आहेत. रवीचा प्रभाव हा दृढ निश्चय असणारच आहे. त्याशिवाय शरीरयष्टीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सिंहासारखे डोळे, मोठं नाक, छोटं कपाळ, मोठा बांधा यांचा असतो. या जातकांचं शिक्षण चांगलं झालेलं असतं, त्यामुळे ते ज्योतिषी, न्यायाधीश, आध्यात्मिक गुरु, शिक्षक होऊ शकतात. गुणदोषाच्या दृष्टीने विचार केला असता काहीसे अहंकारी, कठोर प्रवृत्ती, शत्रूंपासून रक्षण करणारे, व्यापक दृष्टिकोन ठेवणारे, चोरी करण्याची प्रवृत्ती ठेवणारे असतात. द्वितीय चरण, या चरणाचा स्वामी आहे बुध. माता या द्वितीय चरणावर राशी स्वामी म्हणून मंगळ, नक्षत्र स्वामी म्हणून शुक्र आणि चरण स्वामी म्हणून बुध या ग्रहांचा प्रभाव असतो. मेष राशीमध्ये 16° 40' तर 20° हे पहिलं चरण असतं. सेवा, संघटन कार्य, धैर्य, निस्वार्थ परोपकाराची भावना हे यांचे मुख्य गुणधर्म आहे. शरीरयष्टीच्या दृष्टीने हे जातक सावळा वर्ण, मृगासारखे डोळे, छोटी कंबर, मोठं पोट, मोठे हात, खांदे, चांगले नर्तक किंवा नृत्य शिक्षक असतात. गुणदोषांचा जर विचार केला तर विपरीत लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होणारे, चतुर, मूर्तिकलेची आवड, धार्मिक गोष्टीची आवड असणारे असतात. या चरणात जन्म झालेल्या जातकाचा प्रेम विवाह होण्याची शक्यता जास्त असते. तृतीय चरण, या चरणाचा स्वामी शुक्र आहे. म्हणून मग मंगळ शुक्र शुक्र याप्रमाणे त्याच्यावर प्रभाव पडतो. मेष राशीमध्ये 20° असून तर 23° 20' हे चरण असतं. एका वेळी अनेक कार्य करणारे, प्रेमाचे भोगते, विपरीत लिंगीकडे आकर्षित होणारे, आपल्या इच्छा पूर्तीसाठी काही करणारे हे यांचं मुख्य गुणधर्म आहे. आता आपल्याला माहितीये की शुक्र म्हणजे भौतिकता. आता शुक्राचा इथे दुहेरी प्रभाव येतोय, त्यामुळे हे घडणं स्वाभाविक आहे. कारण की नक्षत्र स्वामी पण शुक्र आणि चरण स्वामी देखील शुक्र. प्रत्येक गोष्टीला एक कार्यकारण भाव असतं आणि ह्या जेव्हा आपण रेडीमेड पत्रिका घेतो तेव्हा हे डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. शरीरयष्टीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता पांढरे डोळे, मोठं शरीर यांचं असतं. गुण दोषांच्या दृष्टीने विचार केला असता हे थोडेसे घमेंडी, पंडित, सामान्य स्वभावाचे, स्वतःचा उद्योग व्यवसाय करणारे, कामुक स्वभावाचे, चंचल व वाचाळ असतात. या चरणात मंगळ, शुक्र आणि शुक्र प्रभावामुळे कामुक गोष्टीकडे या जातकांचं आकर्षण असतं आणि त्यात ते आक्रमक देखील होतात. चतुर्थ चरण, या चरणाचा स्वामी मंगळ आहे. मग इथे काय होतं, राशी स्वामी मंगळ, नक्षत्र स्वामी शुक्र आणि चरण स्वामी पुन्हा मंगळ, मग यांचा प्रभाव इथे पडतो. मेष राशीमध्ये 23° 20' ते 26° 40' इथे लिहिलेलं आहे. 23° 20' ते 26° 40' पर्यंत हे चरण असतं. प्रचंड ऊर्जा शक्ती हा यांचा गुणधर्म आहे. आता इथे काय झालं की मंगळाचा दुहेरी प्रभाव झाला. राशी स्वामी मंगळ,
नक्षत्र स्वामी शुक्र आणि चरण स्वामी मंगळ, म्हणजे मंगळाचा प्रभाव वाढला आणि त्यामुळे प्रचंड ऊर्जा शक्ती हा यांचा बेसिक गुणधर्म झाला. शरीरष्टीच्या दृष्टीने जर विचार केला तर हे जातक माकडमुखी, भुरे केस, असत्यवादी, मात्र मित्रांसोबत चांगला व्यवहार करणारे असतात. ते काहीसे विस्फोटक व ऊर्जावान असतात. जर या ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने असेल तर असे जातक संशोधक, स्त्रीरोग तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट देखील होऊ शकतात. गुणदोषांचा विचार केला असता या जातकांमध्ये वाईट मित्रांचा संग, अहंकार, खोटं बोलणं, आपल्या मनाप्रमाणे व्यवहार करणं, वाचाळ सोबतच चांगल्या सवयी देखील असतात. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.